आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इंदूर सणासाठी मातीचे बैल बनवण्यासाठी लगबग, कागलच्या बाचणीत कुंभार झाले व्यस्त. कर्नाटकी बेंदूर सणानंतर येणारा महाराष्ट्रातील बेंदूर सण आता जवळ येऊन ठेपला आहे. त्यासाठी मातीचे बैल बनवण्याची लगबग कुंभार व्यावसायिकात सध्या सुरू आहे. बैल हा शेतकऱ्यांच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. वर्षभर राब राब राबलेल्या बैलाला वर्षातून एक दिवस उसंत मिळावी म्हणून बेंदूर सण साजरा केला जातो. या दिवशी बैलाला आंघोळ घालून शिंगांना हुरमुसा बरोबरच रंगाने रंगून शिंगात चांबी वर अंगावर झूल घालून त्याला हळव्या अंडी तेल मसाला थोट्याने पाजून त्याची विधिवत पूजा केली जाते. गोडधोड खायला दिले जाते. ढोल ताशांच्या निनादात आजही ग्रामीण भागात बेंदूर सणादिवशी कर तोडण्याचा परंपरागत कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शेतकऱ्यांच्या बरोबरीने शेतात राबणाऱ्या बैलाला बळीराजाने आपला जोडीदार आणि पूज्य मानून त्याला देवाच्या देव्हाऱ्यात स्थान दिले आहे. तो सण म्हणजे बैलपोळा अर्थात बेंदूर. महाराष्ट्रात साजरा होणारा बेंदूर सण अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे घरामध्ये पूजण्यासाठी मातीचे बैल बनवण्यासाठी कुंभारांची लगबग सध्या कुंभारवाड्यात सुरू आहे. कुंभार कुटुंबीय चिखल मळून त्यापासून सुबक अशी ऐटदार बैलजोडी बनवण्यात व्यस्त असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. सर्वच ठिकाणी यांत्रिकीकरण झाल्याने आज सर्वच कामे सुलभ होतात. गणपती बनवण्यासाठी विविध पॅटर्न तयार असतात, त्यामुळे कोणतीही डिझाईन बनवता येते. पण मातीचे चिखली गणपती, बैल, नागोबा, लोटकी ह्या वस्तू हाताने व कलाकुसरीने करणारे काही मोजकेच कलाकार आज हे काम करत असल्याचे पिंटू कुंभार बाचणी यांनी सांगितले. परंपरागत कुंभार व्यवसाय करणाऱ्या कलाकारांना आता बैत्याऐवजी रोख पैसे देऊनच त्या त्या सणाला या वस्तूंची देवाणघेवाण होते. महानकारी न्यूजसाठी बाचणीहून सागर लोहार.